दुधापासून मनुष्यास होणारे रोग कसे टाळाल गुरे निर्मित दुधापासून पसरणारे रोग आहेत क्षयरोग आजारी जनावरांच्या दुधापासून पसरणारे रोग क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्युबर नावाच्या जीवाणूपासून दुधातून मुलांना या रोगाचा लवकर प्रादुर्भाव होतो उपाय या रोगाने बाधित जनावरे कळपातून काढावी व औषधोपचार करावा बाधित जनावरांचे दूध वापरू नये किंवा दूध नेहमी उकळून घ्यावे या घाण ठिकाणी जनावरं बांधल्यानं किंवा अशा ठिकाणी दूध काढल्यानं हा रोग होऊ शकतो यावर उपाय स्वच्छ दूध उत्पादन करावं जनावर रोगमुक्त झाल्यानंतरच दूध वापरावं खुरकत अर्थात तोंडखुरी पायखुरी या रोगाच्या विषाणूंनी बाधित जनावरांची लाळ मूत्र अथवा शेणाचा दुधासोबत संपर्क आल्यास अशा दुधापासून मनुष्यास संसर्ग होतो उपाय लाळ खुरकत रोगाची लस जनावरांना दरवर्षी द्यावी रोगाने बाधित जनावराचे दूध वापरू नये विषबाधा मायक्रोकोकस पायोजिनस या जीवाणूचा दुधातून प्रादुर्भाव झाल्यानं विषबाधा होते यामुळे उलटी होणं मळमळ होणं इत्यादी लक्षणं आढळतात यावर उपाय या जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छ दूध उत्पादन करावं तसंच दूध चांगल्या प्रकारे उकळून घ्यावं बॅसिलस अँथ्रॅसिस जीवाणूमुळे गायी म्हशी ग्रासल्याने त्यांच्यापासून मनुष्यास आजार उद्भवतो यामुळं मनुष्याच्या अंडकोशावर सूज येते सांधेदुखी होते आणि कणकण वाटते उपाय या रोगाने बाधित जनावरांचे दूध वापरू नये औषधोपचार करून जनावर रोगमुक्त झाल्यानंतरच दुधाचा वापर करावा आजारी मनुष्यापासून दुधातून पसरणारे रोग पॅराटायफॉइड मुदती ताप रक्ताची हगवण डिप्तेरिया पोट आणि आतड्यांचा दाह घशाचा रोग आणि कॉलरा पॅराटायफाईड साल मुनेलेला पॅराटायफी हे जीवाणूंचा दुधासोबत संपर्क आल्याने हा रोग पसरतो यामुळं विषबाधा हगवण इत्यादी लक्षणे आढळतात उपाय दूध काढणारा किंवा गुरे हाताळणारा मनुष्य रोगमुक्त असावा मुदती ताप हा सालमोनेल्ला टायफोसा या जीवाणूमुळे होतो या बाधित हात इत्यादीच्या संपर्कात दूध आल्यास यामुळे अपचन पोटाच्या तक्रारी विषबाधा ताप इत्यादी उद्भवतात यावर उपाय दुधाच्या संपर्कात आजारी मनुष्य येणार नाही याची दक्षता घ्यावी स्वच्छ दूध उत्पादन घ्यावं रक्ताची हगवण बॅसिलस डिसेंट्री या जीवाणूंचा दुधासोबत संपर्क आल्यास मनुष्यास रक्ताची हगवण लागते व आतड्याचा दाह होतो बऱ्याच वेळा यामुळे मूल दगावतं उपाय या रोगाने बाधित मनुष्य किंवा मूल दुधाच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी डिफ्तेरिया या रोगानं बाधित मनुष्याच्या थुंकीतून कफातून किंवा नाकातील स्रावातून डिफ् बॅसिलाय या जीवाणूंचा दुधासोबत संपर्क होऊन हा रोग पसरतो यावर उपाय या, या रोगानं बाधित माणसांचा दुधासोबत संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी दूध काढणं गोठ्याची स्वच्छता जनावरांची देखभाल इत्यादी कार्य आजारी माणसांनी करू नये कॉलरा घाणेरडे पाणी मलमूत्र इत्यादीचा दुधासोबत संपर्क आल्यास दूध काढणारा माणसाचे घाण हात अस्वच्छ वातावरण इत्यादीच्या संपर्कात दूध आल्यास हा रोग विब्रिओ या जीवाणूपासून पसरतो यामुळे उलटी होणे व हगवण लागणे इत्यादी लक्षणं आढळतात यावर उपाय या रोगानं बाधित माणसांचा दुधासोबत संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी दूध काढणं गोठ्याची स्वच्छता जनावरांची देखभाल इत्यादी कार्य आजारी माणसांनी करू नये घशाचा रोग कॉलराप्रमाणेच या रोगाचे जीवाणू हे दुधातून रोग पसरवतात या रोगात टॉन्सिल्सचा दाह होणं गळ्याला सूज येणं लिम्फ ग्रंथी दुखणं अनियमित ताप येणं इत्यादी लक्षणं आढळतात पोट आणि आतळ्यांचा दाह स्टॅफिलोकोकस एरिओस क्लोस्ट्रिडियम वेलचाय प्रोटियस वल्गॅरिस या जीवाणूंचा वरीलप्रमाणे प्रसार होऊन दुधातून हा रोग पसरतो यामुळे हगवण रक्ताची हगवण लागते पोट दुखते आणि ताप येतो उपाय कॉलरा रोगात दर्शवल्याप्रमाणेच उपाय कॉलरा रोगात दर्शवल्याप्रमाणे वरील बाबींवरून आपल्या लक्षात आले असेलच की दुधाच्या माध्यमातून मनुष्यास होणारे विविध रोग आपण टाळता येऊ शकतात यासाठी दूध काढताना काळजी घेण्याची व गोठ्यातील स्वच्छता राखण्याची गरज आहे स्वच्छ दूध उत्पादन निरोगी जीवन